कोणी आहे का घरात? हिला काय कडक पाकरू रे एक नंबर. तुम्ही या घरात राहता का? हा माझंच घर आहे, बोला की. ओके, मी बचत गटातून आली आहे, मला त्या मॅडमशी बोलता येईल का? घरात कोणी लेडीज राहतं का? अच्छा, लोक वाचवायचा गट आहे का? बचत गट म्हणजे काय? महिलांसाठी असतो. मग मी तर माणूस आहे, माझं काय काम? तू अभि आहेस का? अभि नाही, अभिजित. हा अभिजित आहे का तुमचं नाव? अरे तुम्हाला ओळखलं नाही का? नाही बर का. अरे काय तू, मी गीता. गीता ते सीताची बहीण? हा होय होय होय. अरे शाळेत नाही का आपलं होत, तू विसरला काय? होत, आता नाहीये. अरे होत तेच मी आठवण करून देते. आता काय मित्रमैत्रिणी राहिले नाही कुणी या गावात. मी आज बऱ्याच दिवसातून आलीये, मी फोन पण केले जुन्या मित्रमैत्रिणी, पण कोणीच फोन म्हणजे ओळखच देत नाहीये यार. सगळे विसरले मला. तुम्ही, तू पण विसरलास? मी विसरत नाही, काही लोक आपल्याला विसरला आपल्याला त्यांना विसरावं लागते. तू तरी फोन बिन केला का, काही केलं का? शाळा सुटली, कॉलेज झालं, नंतर बाय बाय म्हणली, निघून गेली. अरे हो, पण आता तिकडे गेले होते ना, तर तिकडे काय फोन वगैरे चालत नव्हता शाळेमध्ये. अरे पण आपण तरी भेटत जाऊ ना यार. ऐ माझं लग्न बिग्न झालंय, बायको आहे घरात, येडे बेड लागलं काय तुला? हा मग मला काही प्रॉब्लेम नाहीये. अरे तुला प्रॉब्लेम आहे पण मला नाही ना. म्हणजे मला प्रॉब्लेम आहे, तुला नाही ना. अच्छा, पण भेट ना मला, मला पण कधीतरी, मला पण बरं वाटेल जुन्या आठवणी. असू दे तुझ्या आठवणी, तुझ्यापाशी बाबा बायको बांबून हाणली मला, येडी झाली काय तू? तू भित्रा दिसतोयस का? बेबी झालास बायकोचा बैल? बेबी नाही रे, बायको आल्यावरती नवरा नीटच राहतो, कळलं का? समजलं तुला? तुम्हाला भेटणारेस का नाही? भेटू भेटू. आपण, मी तुला चान्स देते, तुला आता तो घ्यायचा आहे की सोडून द्यायचा आहे ते तू बघ. बरं चल, आता आहे ना मी एक काम करते, जाते बाबा, कारण मला पुढची पण खूप घर आहे, खूप काम आहे. जाऊ मी, जा भेटू आपण. जपून जा. हो, स्पीड गाडीचा चाळीसच्या वर नेऊ नको. बर, आणि काळजी घे. हो, पावसाची दिवस आहेत, गाडी बिडी घसरण. ठीक आहे. काळजी वाटते ना मैत्रीण? एवढी काळजी आहे तर तू येणारच. कोंबडी मारशीन. इकडून निघेल का माझी गाडी? हा जा. आईला बारावीची मैत्रीण आता भेटणं म्हणजे का स्वर्गातलं सुख मिळण्यासारखंच आहे. आता बायकोला करतो लांब, मैत्रिणीला घेतो जवळ. आ हा हा, वा द्यावा वा, तुझी लीला अपरंपार येड्या. या कोड एक फ्री म्हणजे कसं, मला ना माझ्या काळजात निसत्या बुडबुड्यात निघाय लागल्यात. आता घरात जातून काहीतरी नियोजन करतो. अजून से मिलना है हमें. आयला मिरच्या निशी दिख काय? मग आता काय करू, बसल्या बसल्या चाललंय. उदय ते जरा राहणार जाऊन येतो, ते वरच्या खाडीत पाणी सोडायचं बघ. जातोय राहणार, जातो आता, काम धंदा करायचा. किती दिवस घरात बसू मी पण? बरं झालं, लय काम आज झाला बाबा. आज कस काय एवढी देवानी बुद्धी दिली तुला, एकटाच निघाय बाईक पण राहू दे म्हणतो घरात. बरं झालं बाबा, आता मी सुधारलोय. असं झालं होय, एवढा सुधारलोय ना, सगळं शेतातलं घरातलं सगळं काम मीच करत असतो आता. बरं बरं झालं बाबा. तू फक्त निवांत खाटावर बसून दाबून खायचं. बर बर, पाणी दूध काय लागेल मला सांगायचं ऑर्डर. बर बर, तू लगेच आणून दे. बर, हा जाऊ का मग. लय स्वरात काम झालं रे देवा, कुठं पाहून रंगा दिवस गावला राज अकराला. मला जरा देवीला भेटायला जायचंय. असं आहे होय, म्हणजे ते देवाचं दर्शन घ्यायला जायचं या का मला? थोडा उशीर लागेल मला यायला, खालच्या आळीत पाणी सोडतो मग झाल्यानंतर येतो. कोणत्या देवीला भेटायचा तू? तिकडे दारा दारता दारता. अगं देवीला नाही, मग देवा नावाचा माणूस नाही का आपला आप्पा, त्याला देवा नाव आहे. हा त्याला भेटून येतो. आधी मला देवीला, मग मग तर देवाला. तुला ना, तुझे कान भैरे झालेत, कानाच्या मशीन आण तू. तू आणायची का? मी आज मला कळलं, उद्या आणि चल मी जातो. मला सांगतो मी कान भैरे झाले काय बाई तिकडे काय कळत काय नाही करते इकडे. काय करते का घरात? आले डोकं अगं वाढो झालंय, राहण्यात गेलाय काय बांधगडे काय तुकडात काही नाही यावं लागेल ना का? नाही दार्यावर नाही, ते तर जेवून गेलेत ना. अगं राहण्यात लय वाढो झाले गेलाय,
जाते का बाकर बेकर घेऊन किती वाढव झालं दारेव गेला जेवलेत ते सकाळी आणि मला एक सांगा एवढे कामाचे ते तेव्हा गेलेत लगेच आता गेला मग आता बिगर कामाचा आहे का काय नाही पाखरं मारायला गेले असते त्यांना काय काम येतं कामाला जाते नव्हते पाखरू माराय काय ती बारीक पुरगुवी पाखरच्या माग पळून होई काय कशी सांगते का तू बी आई तुमचंच लेकरू आहे पण तुम्हाला तर चांगलं माहित आहे ना किती खोडीच आहे नवरा म्हणून असय तारा झाली गाड्या तुझ्या मोर बर मी काय सांगते म्हणला भरणं वाळे एका मोटर भरणं काय नाही डबल घेत चालू करून तर म्हणलं बाबा पाणी नाही आवरायचं पण आपणच जातोय ना रोज काल तर मीच गेले होते दुपारी मीच गेले होते मग आता कुठून यांना बुद्धी सुचली बाय जायचं मी हा विचार करू राहिले कस काय गेलेत काय माहिती बाय काय लिखरू लय चित्र आहे आताचं बाळ काय खरं नाही जाऊ द्या काय नाही उलट चांगलं आहे ना गेले चांगले काम करू राहिले मला तर उलट आनंद होऊ राहिले बर का पण आता कधी कधी राग येतो त्यांच्यावर थोडं राग मालक आहे मला एक सांगा मामन सोबत असेच भांडायचे का तुम्ही काय तू विचारते का पोरगी मला आता शेवटी तुम्ही एक बाई माणूस आहे मी बाई माणूस आहे सांगा की जरा सांगा काय पोरगी इडी ग सांगा की आई आमच्या काळात असलं नव्हतं तुमच्या वाणी गेलेत आता चांगलं काम करू राहिले तुला चांगलंय देवानी बुद्धी दिली त्यांना चांगलं काम बरं झालं आणि तुम्हाला आड्याने विचारती सासूनी कसं काम केलं ती अगं सासूचे तुमच्याकडून शिकलो मी माहितीये तुमच्या नाकाची सर नाही घेणार मी नाही येणार नाकाची सर नाही तुम्ही एवढ्या कामात करणार नाही तर पंधर खाऊन गमेला नाही तुम्हाला खोर गमेला खायला माहिती ते कळायचं पहिलं अन्न कसं होतं आता काय सगळी भेसळ आली आम्ही खाऊ खाऊन पार निसते फुसके झालो अजून काही नाही राहिलं आई तुम्हाला काय कडण गोगरी पहिलीच चांगली होती आता काय तुमचं सांगते मस्त भाकरे चुरून खायचे तुम्ही कडण आणते आता काय राहिलं काही खात्यात आता मग 12 मेवा आहे बाजारचा पण तुम्हाला त्याने चव यायना जेणभर चव नाही हो त्याच्यात काही नाही राहिलं आई तुम्हाला चांगलं माहितीये मग आमच्यात कुठून ताकद यायची जेवढं होतं तेवढं राहिले मी तर आमच्या सारखी इतकी काम तुम्हाला होणार नाही करणार नाही कोरण गमेल टिकाव कशी घ्यायची पुढे ठेवायचं काय करायचं कळायचं सुद्धा नाही गमेल घेऊन डोक्यावर घेऊन जायचं संघ घेऊन डोक्यावर चढता ताण लागायची तर एवढं पाण्याचं कोळ बसवता त्या गमेल्यात मांडलेलं राहायचं डोंगर यंगल्याच्या मोर मी पाणी पियायची इतकी ताण लागायची नुसतं चढता तुम्हाला इथं मोकळ सुद्धा नाही चालवायचं अगं तेवढी संघ घेऊन कावा जायचा ते तर बरोबर आहे आई खरंच आमचं आता निघाले दिशी बी नाही तर पहिले सारे हाताने खड्ड केले झाड लावाय आणि झाड कसं उभा करा ती सुद्धा नाही कळायचं तुम्हाला आता दिशी बी खड्डे केले तरी झाड लावत नाही आम्ही म्हणूनच म्हणत कसं लावा ती सुद्धा नाही कळायचं हो यांचा फोन तुमच्या पाशी राहिला काय बाय मग इथं बसला तवा गेला काय नाही इसरून लय इसर बळ आहे ते बी त्याला काय नाही कळत निघाला की निघाला अगं बाई यांचे लई महत्वाचे फोन येतात मी काम करते मी जाते राहणार तुम्ही बसा आतमध्ये बसा जेवण करून घ्या मी आले हा मी एकटी बसायची जेव आता ते होता ते गेला म्हणते ते सकाळी जेवण करून गेलेत काय नाही आणि मी थोडं खाल्लंय येते मी त्यांचा फोन देऊन येते लवकर आले बरं झालं तुला मी राहणार जा म्हणलं आता राहू दे घरी जा मिरचे निसाय झाले एवढं मिरचे सुद्धा नाही ठेवल्या पळाली तशी ही बी मस्त कामाची त्याच्या माग होता किती वेळ झालाय अजून येणार आहे कुठून येणार आहे काय माहिती सांगितलंय तर खरंच याने येणार आहे म्हणून येतोय की नाही काय माहिती कगुतला परत बायकोपाशी तू आशिक हे मैं तेरी आशिकी तुझसे मिलने को दिल करता है ओ मेरी साजना अरे हो मैं आशिक हूँ मतलब तू येणार रे तू मेरी आशिकी कसं वाटलं माझं गाणं एकदम भारी तुझ्यासारखं गावातला एक नंबर सिंगर आहे मी गाणं गायलं ना अख्खे लोक पळतात काय सांगतो अगं म्हणजे माझे गाणं ऐकण्यासाठी माझ्या माग पळतात असं म्हणणं मग ही जरा बाजूला ठेवतो तू छत्री का आणली अगं तुला कळत का पाऊस बिवस आला आपल्याला प्रेमाचं बोलायचंय मग एखादं आपलं काही मेन इम्पॉर्टंट काम राहिलं म्हटल्यावरती छत्री नको का म्हणजे तू पूर्ण तयारी नशी झालाय का प्रेमात तयारी केल्याशिवाय प्रेम सफल होत नाही म्हणून तुम्ही आतापर्यंत माग राहिल्यात मी लग्न करून पण तुझ्या प्रेम करतो याचं हे कारण आहे मी आतापर्यंत कधी बायकोला पण छत्रीने दाखवली बस खाली अरे आपलं पहिल्यापासूनच प्रेम आहे शाळेतलं चल बस लवकर टाप दिशी खाली लय दिवस झाले बाबा तुला भेटून आता असं वाटतंय लय बोलावं पण काय बोलावं हेच तुला बघून आठवत नाही तुला माहितीये का अगं लग्न झाल्यावरती मला भेटता येत नाही पण तुझं आम्हाला पहिल्यांदा भेटायला ना असं वाटलं काळजात एक नवीन फुलंच उमगलं
वा वा वा, इकडं बायको इकडं प्रियसी, मला जुने दिवस आठवली. मग म्हटलं आज लिंबूनीत जाऊ नाही तर मकात जाऊ, जिथं वेळ भेटेल तिथं जाऊ तुझ्यासाठी. मग सकाळी एवढी नाटकं का करत होता? पहिल्यांदा नाटकं करावं लागतात. लगेच आपण जर एखाद्याला तयार केलं ना, ते माणूस लगेच समजून घेतं की यालाच लय गरज आहे, म्हणून मी तसं बोललो होतो. अभी पण तू लग्न करणारच ना माझ्याशी? अरे करणार लग्न, पण घरचे सगळे सिच्युएशन बायको बिको बघून करावं लागतं, तुला कळत नाही का ग? अरे हा पण अभी मी पण 5 वर्ष वेट केलाय, तुला मला धोका नाही देता यायचा. अगं तू 5 वर्ष वेट केलाय मला माहित आहे, कुठे ती बायको कशी दिसते ती, आणि तिला बघितलं तरी उलटी येतात मला. पण काय करते आता, जुना माल झालाय, नवीन शोधावं लागतो कधी कधी. एक बायकोर कसं चालतंय, चांगली दिसती कधी अशी भारी दिसती, पण लाग मला कधी कधी ना बा बिलकुल आवडत नाही. बायको म्हणजे ना माझी राम भाकम आंबा जादा आहे. हा खाती मग शिवानी लोळती आंब्यावानी. अरे कुठून प्रकट झाली ही देवी, थांबाला उठू दे. कुठून प्रकट झाले, कोण दिसते मी? ए बाई काय तुझं काय अचवट, ओ मागा हात लावायचं ना माझ्या नवऱ्याला. कोणी काय करू आले इथे तुम्ही? कोणी हा कोणी तू? बायको आहे माझी, तुला कळत ही कथी? ही कथी म्हणजे काय? किती सुंदर करती गुंदर ना तुम्हाला सांगत. उठा आता लवकर, एवढे बोलू राहिले. अरे तुला नवरा बिवरा काय हाय का नाही? तुम्हाला ऐका बायकोच काय लेणं देणं? हा ते जाऊ द्या. कोण आहे ही सटवी? ए नीट बोल. जस्ट मैत्रीण आहे माझी, मैत्रीण. काय म्हणली तू? कोण आहे ही? म्हणजे माझं ना अभिचं प्रेम आहे एकमेकांवर. अरे कळू दे ना अभि तिला पण. अरे नाही अगं 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 ऐक ना, उठ 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 उठ. अरे उठ रे, अरे उठ ना, जाऊ दे ना. सर बाजूला. अरे अरे आमचं तसं काय नाही रे, ती मैत्रीण आहे माझी. ए ऐक ना, तुला भरोसा नाही नवऱ्यावरती? हा तुला एक मिनटं तरी मी सोडतो का? ए ए माझं गुलगुल तुला गप. काय ग, तुला माझाच नवरा भेटला होता का? तुला माझाच नवरा भेटला होता. आमचं लहानपणापासून लग्न झालं तुझं, मंगळसूत्र आहे का तुझ्या गळ्यात? ए बालवाडी पासूनचं प्रेम आहे आमचं. बालवाडी मग काय करीत तू प्रेमाला चाटी ती? हा काय हो काय चाललंय, काय म्हणती पोरगी तुमच्या समोर? अरे मी नाही म्हणतोय ना, माझ्यावर भरोसा नाही का तुझा? अरे तू पण बदलला. अगं बायको आहे माझी ती, तू फक्त मैत्रीण आहेस माझी. ऐक ना, माझं पिल्लू माझं गुलगुल माझं फुलपाखरू आहे ना तू. काय फुलपाखरू? या फुलपाखरू सोबत चिटकून बसले तर नाही तुम्हाला हे फुलपाखरू देणार आलं का? हे कसलं फुलपाखरू, हे फुलगाबरू आहे, तू माझं फुलपाखरू आहे. इथं काय करता तुम्ही? शेरडाला गावात टाकत होते का राहिला? तिकडे लेकाची सुरणाचे बांधणं चालल्यात. नक्की? हा काय का रे बाबा, चल बरं मला दाखव कुडची घेत चित्र खाली. अरे दार येऊ गेली ती पोरा. नाही नाही करायचा वाटा झाला बाबा, चल बरं मी जातो. चल बाबा. पप्पाने बोलले मला. अरे मला कुडची घे दाखव तरी. चित्र खाली. अरे दार येते का असं? नाही नाही चित्र खाली तुम्हाला बोलले. जेल मध्ये मी जाईल. काय नाही जेल मध्ये तुला सोडून देते. बघितलं का पैसे दाखवती का? हात लावायचं बोट खाली कर नको तू. मला बोट दाखवी राहिली ती, मला बोट दाखवते तुला मारती. तुला नीट समजून सांग काय भानगडे अगं काय होत आहे? बघ काय करू राहिले. हे कशाला आली सटवी इकडं? हे दोघं बसले होते तिथं. आणि हे नाटकी हो तुमची बायको? अगं आई हिचं काय नको ऐकू, ही ना एक नंबरची खोटं बोलती. आम्ही फक्त ना म्हणजे. अरे काय तुझ्या जीवाला पटनाचं बोलायचं सोबनाचं चालायचं लाज हे काय? इकडे येऊ उद्या करीत होता काय दारेवा येऊ? अरे उद्योग नव्हतं करत, तिला लिंबुलीचा भाग दाखवत होतो, लिंब दाखवत होतो. हिने वेगळा काय भाग दाखवायचा भामटीला? कोण ती विचारा नाव कोण आहे सांग बरं ती? शाळेची गर्लफ्रेंड आहे म्हणा. हा आम्ही मित्रमैत्रिणी होतो, मी यायची तुमच्या घरी. काय म्हणते तू परत बरोबर? तुमच्या घरी नाही का यायची मी लहानपणी खेळायला? शेवद्या वाढवा येत होती काय जळत होती काय? त्यात काय लाज आहे का तुझ्या जीवाला सांगायला? परत एवढी कशी बिन लाजी? अरे मूड येणार कसा नाही कार झक मारी तो. अरे मारते कशाला लेख तुझा? हा लेख मग कशाला ती आणली? ही तुझी आई करून दिली तरी ही आणली गदळ
तिला काय कापायची वय वल्या तिच्यासाठी मला मारती लावलंय तिला घेऊन या बाळागुराव. अरे मी नाही आलो ती आली. हिची गरज नव्हती आपल्या शेतात यायची. काय गरज होती? अगं मी दार धरत होतो. अगं ऐक ना, मी बार धरत होतो वांग्याला. मला म्हणली मला तुझे लिंबू दाखव, लिंबूनी दाखव. मग मी असला कसला कधी लाजा एवढी घेऊन आला. एवढी मोठी सणकडी असून तोंड सुजित का माझं? मग लाज नाही वाटत माझ्या. अभि येते. हा अभि येते. हरी तिला भामते. बघितलं का? बघितलं ही करून आल्या. तिची काय बाय बाय करायची? मला एक सांगा, माझ्यात काय कमी आहे? काय कमी दिसते तुम्हाला माझ्यावर? कमी आहे नाही, काही कमी नाही. नाही कमी नाही म्हणजे फुल भरलेली ती आवडती मला ती. अगं पण झक मारित होता इथे. अगं आई तुला माझ्यावर भरोसा लावलं. सर बाजूला, सर बाजूला तू हो इकडे ऐक ना. सॉरी काय तुझ्या कशाला राहता नाटक करीत? ऐक ना, कोणासाठी एवढं मारणार सासूबाईने? आता तुला काही का हात पाय मोडून घेऊ का माई? अरे तुझ्या चाली रीती मुळे तोरट खाल्लं. तिला काय सांगू तू? सुजव नाही, सुजवली अकाला सुजव. तुला तेच पाहिजे. अजिबात नाही ऐकत नाही मला. गैर मानले त्याला खडा घालून फराय पाहिजे. गरज नाही ह्याची मला. सॉरी ना बाबा. आता अजिबात नाही, अजिबात त्या सांग. बोलायचं सुद्धा नाहीच बोलायची. मी चालली घर तू. अजिबात नाही त्याला ना. धारा सुद्धा नाही उभा करायचा का? तुकडा सुद्धा राहून पुढे ना टाकू. पुढे ना कोणत्या पाठवतो? काय थांब, कसं वाट करायचं? काय थांब रे? अरे मला तिच्याशी बोलू दे ना जरा. थांब ना, ऐक ना. बोल ना, बोल. थांबून बोलायचं. आजपासून ना मी कोणत्याच मुलीचे विचार करणार नाही. अगं तू खरंच खूप सुंदर आहे. तू स्वर्गातल्या अप्सरा सारखी आहे. आणि तुला सोडून मी दुसरं जमा कशाला लागू? तिला उद्याच तिचा मर्डर करतो. बस का तुझ्यासाठी? खालास खेळ खालास. काही तर काय कॉमेडी चालू आहे? हा कॉमेडी चालू आहे. हा लोकांची अरे ज्या घर तमाशा दाखवतो काय तुला बाईक पासून कशाला नाटक करत काय? म्हणजे तिला आता काय तुझं म्हणणं सांग आधी. माझं म्हणणं आहे मला हिच्या सोबत राहायचं. ठीक आहे. काय इंद्रपुत त्याला भोकाड असायला लावलं होतं? कशाला ती नाटक करायची? दुसरी आणली ती आवडत. अगं तिला फक्त लिंबू बघायचे होते. काय बघायची ती? काय लाज हे काय सांगाय तुला? थोडा पाडतो अंडे. सांग बरं तू अजून काय काय पाहिजे? काय पाहिजे होत तिला? अरे किती मारी ती बस ना तिला. तिकडं काय बघायचं? हिथं आपल्या शेतात आणली होती पुरायला. काय गरज होती रे लोकांचं लेकरू आपल्या घरी आणायचं? अरे तिला तिची तरी कसली आई बापा येड्या भोकाची इकडे इतकी केला आम्ही येऊन बसली पोरगी तरी तपास कसा लागा ना? आई बापा इथं का भेतड येत होती? लेकराला बघून आई बाई चौकशी करू नाही का नीट? आणि ह्या गाडवर तिथं घेऊन आला वावरात लिंबू बघायचं होतं. कसंच बघायचं दाखव मला. सांग बरं आधी. सांग बरं काय भानगड होती? सांग आलते कशाला? सांग ना तू घरात. सांग ना. अरे ऐक की. हा काय ऐक बरे. अजिबात तिचं नाव गाव घ्यायचं नाही. आपल्या शेतात उभा नाही राहिले पाहिजे. इथं नजर नाही पडली पाहिजे. काय गरज होत तसलं चित्र बांधायचं आपल्या राहणार? नाही येणार आता. कुठं जनावर घेऊन चालायचं? उमर तुला बायको कशाला करून दिली ती आधी? लग्न काय केलं तर झक माराय. चुकलं आता बोललो ना चुकलं म्हणून. चल चल हो मग मोर. काय तर परत मी तू ये दानकेची गाठ. हा कुत्र्यावाने हाणलं ना आता काय ठेवलंय? मग परत सुजावला ना मला. मग तू ये गैरा तू ये. आता जे आजकाल हे असली पोर आहे तर साईराट म्हणून हे साईराट चाललो मी. जा हो पण कोण असतो पण कुठला राय अजून त्याचा विचार कर. चालची ना काय खरं नाही राहिलं बाय. पूर फार सायरेट झाली. त्यांना काय कळा ना त्यांच्या माग काम कमी तर म्हणून फार गायरेट झाल्यात. त्यांना कळाय राजे नाही इतकं कसं गैरपूर्ण झालं कोणाकडं काम केलं.